Action. नेहा, मी आता 2-3 आवाज दिले, कुठे हरवलेस? रेती मी एका धर्मसंकटात अडकलो. कसलं धर्मसंकट? मला जरा नीट सांगशील का? रेती ब्रह्मपुरची तब्येत बरी नसल्यामुळे सीएमसीचे इंटेलिजन्स इनपुट येतात ते पोलिसांनी मला दिले. त्यात काय एवढं? मी ओएसबी असताना मला यायचे. हे जरा सिरियस आहे. काही दिवसापासून तुकारामनी हे चिकित्सकांना भेटले आणि 40 आमदारांना सुद्धा भेटले. प्रभूची तब्येत बरी नसल्याने मी त्यांना सांगितले नाही, पण आज तुकाराम दिदींना या विषयाबद्दल बोलतो. मला जरा नीट सांगशील का? मला काही कळत नाही आहे. आमदारांना चिटणीसांना भेटणं तर ऑब्वियस आहे. रेती ही तशी भेट नाही, काहीतरी मोठं षडयंत्र चालू. तुकाराम आणि चिटणीस मिळून काहीतरी प्लॅन करतात. दिग्विजय प्रभू हा तसा साधा माणूस आहे, तो छत्तीपंची करणारा नाही. त्यांचा तुकाराम दिदीवर पूर्ण विश्वास आहे, पण माझ्यावर याचं दडपण आलंय की जे मला माहिती आहे ते मी प्रभूंना सांगितलं नाही. तुकाराम दिदी तुला काही बोलले का? मला त्यांनी धमकी दिली मारून टाकण्याची. मारून टाकण्याची? थांब, मी चिटणीसांना फोन लावते आणि त्यांना दिघेंना तुला समज द्यायला सांगते. अगं थांब, तू चिटणीसांना फोन लावून या चिटणीस आणि दिघे एकत्र आहे. तू जर आठ ना पहिल्यापासून कोरेगावची दंगल झाली तेव्हा मी तुला काय सांगितले होते? तू मला म्हणाला होतास की गुरुजी सीएमला भेटले आणि नंतर ते दंगलमध्ये दिसले. अल्ताफ सौदागरला बोलावलं, अल्ताफ चिटणीसाला भेटला, मलिकला अरेस्ट, रिदम बॅनर्जी भेटला आणि अटक झाली. युद्धवीरांना बोलवलं तेव्हा लेटर बॉम्बमध्ये त्यात गृहमंत्र्यांनाही अटक झाली. नेहा, आर यू ट्राईंग टू से हे सर्व कॉन्फरन्सी नेहा दुघेला फोडण्यासाठी केली आहे? तू जर हे सगळं सांगतोय तर मला असं वाटते तू तू जरा काळजी घ्यावी. आणि जर ते गृहमंत्र्यांना अटक करू शकतात ते काहीही करू शकतात. आणि मला असं वाटते की तू हे सगळं नेहाला सांग, प्रभूला सांगावे. मी बोलतो प्रभूशी.